हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे हा होप सर्व मजेत असतील तर आज आपण बघणार आहोत टू कन्स्ट्रक्ट ट्रँगल गिवन टू साईड अँड वन अँगल तर तुम्हाला दोन बाजू आणि एक कोण दिला असता तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे तर खूप खूप महत्त्वाचं आहे मागील लेक्चर्समध्ये आपण काय बघितलं ते थोडक्यात बघूयात मागील लेक्चर्समध्ये आपण काय बघितलं प्रॅक्टिस सेट टू टू आपल्याला ट्रँगलच्या तीन साईड दिल्या असता आपण ट्रँगल काढला बरोबर आहे म्हणजे ट्रँगलच्या तीन बाजू दिल्या असता त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या असता आपण त्रिकोण काढला तो कसा काढायचा मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगितलं त्या अगोदरच्या पण लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही जर ते लेक्चर बघितलेले नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा खाली तुम्हाला ए क्लास एज्युकेशन असे नाव दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकतात तुम्हाला मॅथ शिकताना खूप मज्जा येत असेल तुम्हाला सर्व समजत असेल फक्त तुम्ही लेक्चर बघताना सुरुवातीपासून लेक्चर बघा एक दोन तीन चार पाच असे तर हे आपलं पाचवं लेक्चर आहे अगोदरचे चार लेक्चर तुम्ही बघा त्यानंतर हे लेक्चर बघा तुम्हाला सर्व समजेल तुम्ही मॅथमध्ये खूप परफेक्ट व्हाल हो व तुमचा पेपरमध्ये चांगला स्कोअर होईल मॅथमध्ये बरोबर आहे तर आपण लेक्चरला स्टार्ट करू एज्युकेशन चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली लाल बटन दाबून आपल्या क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या जरी बेलचं बटन दाबा कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर डायरेक्ट आपण एक्झाम्पल घेऊनच बघूयात की दोन साईड दिलेला आहे आपल्याला आणि एक आपल्याला ट्रॅ कोण दिलेला आहे बरोबर आहे दोन बाजू आणि एक कोण दिलेला आहे एक अँगल आणि टू साईड दिला असता आपल्याला ट्रँगल काढायचं आहे तर खूप महत्त्वाचं आहे तुम्ही लक्ष द्या मी तुम्हाला खूप छान समजून सांगणार आहे तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे तुम्ही लेक्चरला बसताना पट्टी पेन तुमचं कोण मापक असेल त्याला आपण प्रोटेक्टर म्हणतो त्यानंतर कंपास घेऊन बसा मी जे जसं सांगतो तसं ड्रॉ करा जे सांगतो ते व्यवस्थित तुमच्या वयमध्ये लिहून घ्या बरोबर आहे तर तुम्हाला काय दिलेलं आहे एक्झाम्पल ट्रँगल पी क्यू आर काढायचा आहे आपल्याला त्रिकोण पी क्यू आर काढायचा आहे तर पी क्यूची साईट किती दिलेली आहे आपल्याला फायू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर दिलेली आहे त्यानंतर आपल्याला अँगल काढायचं आहे अँगल किती दिलेला आहे पी पन्नास दिलेला आहे फिफ्टी आणि पी आर साईट ही फाईव्ह सेंटीमीटर दिलेली आहे तर तो ट्रँगल असा दिसेल तुमचा सिम्पली बरोबर आहे कसा तुमचा पी क्यू आणि हा आर असा दिसेल तो फाईव सेंटीमीटर ही दिलेली आहे ही फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आणि ही फिफ्टी सेंटीमीटर तुम्ही असा अंदाजे सुरुवातीला काढून घ्या तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे त्याची मी तुम्हाला प्रोसेस सांगतो स्टेप सांगतो तुम्ही तशा फॉलो करा तुम्ही तसंच एक्झाममध्ये काढा तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील सुरुवातीला काय दिलेलं आहे पी क्यू आपल्याला दिलेले आहे फाईव्ह पॉईंट फायव्ह सेंटीमीटर तर सुरुवातीला इथे एक पॉईंट घेतला आपण त्यापासून फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर डिस्टन्स मोजून घेतलं पट्टीच्या सहाय्याने बरोबर त्यानंतर काय करायचं त्यानंतर तुमचं प्रोटेक्टर कोण मापक असेल ना ते असं असतं मापक बरोबर आहे यावरती अशा लायनिंग असतात इथे माप दिलेले असतं तर त्या मापक इथे ठेवायचं बरोबर झिरोवरती आणि इथे पन्नास अंशात पन्नास डिग्रीमध्ये एक कोण काढायचा आहे बरोबर पन्नास डिग्रीमध्ये कोन काढायचा याला अगोदर तुम्ही नाव द्या पी क्यू बरोबर झाला तो फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर झाला त्यानंतर इथे पी आपल्याला कोणता कोण कौन काढायचा आहे पी पीचं माप किती दिलेलं आहे पन्नास अंश बरोबर त्यानंतर पी आर म्हणजे ह्या लाईनवरती आपल्याला फाईव्ह सेंटीमीटर ड्रॉ करायचं आहे तर ते कसं ड्रॉ करू शकतात तुमच्याकडे कंपास असेल कंपास म्हणजे काय त्यात आपण पेन्सिल इन्सर्ट करतो त्याला कंपास म्हणतात त्यामध्ये पाच सेंटीमीटर अंतर घ्या पट्टीच्या साहाय्याने पट्टीवरती ठेवून तुम्ही आणि पीवरती कंपासचं टोक ठेवून इथे तुम्ही एक आर्क मारा बरोबर तो आर्क आणि क्यू पॉईंट हा जोडून घ्या तर हा तुमचा झाला ट्रँगल कोण दिला असता ट्रँगल हा झाला तुमचा त्रिकोण झाला टू साईड अँड वन कोण बरोबर आहे आणि याला नाव काय द्या तुम्ही इथे आर नाव द्या पी ची इथे फाय सेंटीमीटर द्यायला तुम्ही विसरू नका तर खूप महत्त्वाचं आहे खूप सिम्पल आहे तुम्हाला सर्व समजलेलं असेल अजून आपण एक एक्झाम्पल घेऊयात बरोबर तुम्हाला मी मनाने एक एक्झाम्पल घेऊन सांगतो तर त्रिकोण ए बी सी तुम्ही हे पण एक्झाम्पल सॉल्व करून घ्या तर लेंथ ए बीची किती दिलेली आहे आपल्याला ए बी समजा दिलेली आहे सहा सेंटीमीटर बरोबर त्यानंतर इथे काय घेतलेला होता माप कोण ए आपल्याला एक घ्यायचा आहे ए, ए कोण किती गाय घ्यायचा आपल्याला सिक्स्टी घ्यायचा आहे बरोबर त्यानंतर बी सी आहे नाही बी सी नाही सॉरी ए, ए सी ए सी किती घ्यायचं आहे आपल्याला ए सी चार सेंटीमीटर तर हाँ आपन A, हा आपण ड्रॉ करूयात ए बी किती घेतली सहा त्यानंतर हा ए कोण किती आणि ए सी ही चार सेंटीमीटर तर ही एक्झाम्पल तुम्ही तुमच्या लिया आपण हे आता ड्रॉ करूयात बरोबर तर सुरुवातीला आपण काय घेतला त्रिकोन ए बी सी आहे ना आपला ट्रायंगल ए बी सी आहे तर ए बी किती घेतलेली आहे ए बी आपण सिक्स सेंटीमीटर घेतली बरोबर ए बी त्यानंतर ए कोण किती घेतला होता बरोबर ए अँगल ए अँगल आपण किती घेतला सिक्स्टी घेतलेला आहे बरोबर तर तुम्हाला मी काय सांगितलं एवरती तुमचं प्रोटेक्टर ठेवायचं मापक ठेवायचं झिरोवरती आणि सिक्स्टी अँगल डॉट तुम्ही इथे असा येईल तो असा ड्रॉ करून घ्यायचा त्यानंतर आपण काय घेतलं होतं आपण ए सी ए सी किती घेतला आहे चार सेंटीमीटर चा, आपण अंतर घेतलं आहे ए सीचं तर एवरती तुमचं कोनमापक ठेवायचं मापकमध्ये चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं पट्टीच्या सहाय्याने आणि इथे आर्क मारून तुम्ही हे जॉईंट करायचं याला इथे सी नाव द्यायचं तर हा झाला तुमचा दोन साईड आणि एक कोण दिला असता ट्रँगल तर इथे हा कोण किती आहे सिक्स्टी हा इथे लिहून घ्यायचा आणि इथे हा फोर सेंटीमीटर तुम्ही लिहून घ्यायचं बरोबर आहे तर एक्झाममध्ये पण तुम्ही असाच काढायचा तुम्ही हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या खूप महत्त्वाचं आहेत त्यानंतर अजून तुम्हाला एक एक्झाम्पल देतो तुम्ही त्रिकोण घ्या ए वाय झेड त्रिकोण घ्या बरोबर आहे ए वायची लेंथ घ्या तुम्ही सेवन सेंटीमीटर त्यानंतर एक कोन घ्या तुम्ही एट ॲंगल घ्या तुम्ही फोर्टी फायू आणि ए झेड हे डिस्टन्स घ्या तुम्ही फायू सेंटीमीटर तर असा तुम्ही ट्रँगल काढा बरोबर हे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं आहे व्यवस्थित लिहून घ्या ट्रँगल काढा व ज्याने ज्यांनी सॉल्व केला त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट थ्री बघूयात तो या यावरतीच आधारित आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक का मित्रांना पण लिंक शेअर करा खाली तुम्हाला लाल बटन दिसत असेल तेथे ते दाबून आपल्या क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेलचं बटन दाबा कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तर मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट थ्री हा पूर्ण सॉल्व करून देणार आहे थँक्यू